हेलो फ्रेंड्स, एसएम अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या व्हिडिओ मध्ये आपण एचयूएम ची 2016 मध्ये झालेली परीक्षा होती त्याचा पेपर बघूया। आता बघा पहिला प्रश्न। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ लवकरात लवकर बघता येईल। कोणतेही चार उपप्रश्न सोडवा। पहिलं, तत्वज्ञान म्हणजे काय ते सांगून तत्वज्ञानाला सर्वशास्त्राची जननी असे का म्हणतात ते स्पष्ट करा। तत्वज्ञानाचा अभ्यास, तत्वज्ञान म्हणजे काय इथे जे होतं किंवा तत्वज्ञानाच्या शाखा, आशय स्पष्ट करा। या प्रश्नाचं उत्तर लिहून देताना मी तुम्हाला वाक्य बोलली होती, तत्वज्ञानाला सर्वशास्त्रांची जननी का म्हणतात, कारण सर्व ह्याचा अभ्यास तत्वज्ञानातल्या शाखा किंवा शास्त्रांच्या अभ्यास हा तत्वज्ञानांमध्ये का कसे या प्रश्न विचारला जातो आणि त्यातून विश्लेषण होऊन बनतं, म्हणून तत्वज्ञानाला सर्वशास्त्रांची जननी म्हणतात हे सांगितलेलं आहे। ठीक आहे, नीतीशास्त्राचे स्वरूप व्याप्ती स्पष्ट करा। या प्रश्नाचं उत्तर मी थोडक्यात तुम्हाला दिलेलं आहे, ते फक्त जास्त ब्रॉड करून तुम्हाला लिहायचंय। कलाकार म्हणजे काय ते सांगून साधन, माध्यम, आकार आणि असे स्पष्ट करा। हा प्रश्न रिपीट झालेला आहे बघा, हा प्रश्न हे तर प्रश्न रिपीट झालेलेच आहेत। आस्वाद म्हणजे काय आणि आस्वादकांचे तीन वर्ग लिहा, या प्रश्नाचं उत्तर मी लिहून दिलेलं आहे। आस्वादक म्हणजे काय आणि आस्वादकांचे तीन प्रकार, इथे काय विचारलंय कण मला होता फक्त आस्वाद म्हणजे काय, तर एखादी गोष्ट गोष्टीचा आनंद मिळवणे त्याला काय म्हणतात आस्वाद घेणे। तर आस्वादकांचे तीन वर्ग, सामान्य प्रेक्षक, परत आस्वाद हे आपलं काय होतं समीक्षक, आणि मध्ये एक समीक्षकाच्या आधी कोण होता रसिक। ठीक आहे, हे तीन प्रकार आहेत, त्याविषयी माहिती लिहा। लोककला व भक्तिकला याविषयी थोडक्यात माहिती लिहा। लोककला म्हणजे लोकांची कला आणि भक्तिकला म्हणजे भक्ती केलेली जाते। इथं अभंग वगैरे गोष्टींचा उपयोग होतो, इथे भारूड वगैरे हे वापरलं जातं। तर ह्या ज्या कला आहेत त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे। लोककला मनोरंजनासाठी असते आणि भक्तिकला ही देवाचं गुणगान गाण्यासाठी असते। ठीक आहे, दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते चार उपप्रश्न। पहिला, साहित्यशास्त्राने सांगितलेले अर्थाचे तीन प्रकार। साहित्यशास्त्रामध्ये अर्थाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत, ते उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत। ठीक आहे, यमक अलंकार म्हणजे काय ते सांगून त्यांचे दोन प्रकार स्पष्ट करा। हा प्रश्न रिपीट झालेला आहे, उत्तर ऑलरेडी लिहून दिलेलं आहे। प्रतीक म्हणजे काय त्याचे तीन प्रकार स्पष्ट करा, या प्रश्नाचं उत्तर मी लिहून दिलेलं आहे। प्रतीक म्हणजे काय आणि त्याचे तीन प्रकार। ठीक आहे, कोणत्याही पाच रेषांचा प्रतीकात्मक अर्थासह आकृतीद्वारे स्पष्ट करा। तर रेषा ज्या गोलाकार रेषा आहेत, फक्त अशा आडव्या रेषा आहेत, त्या प्रत्येक रेषांचा काहीतरी अर्थ आहे, तर त्यातल्या पाच रेषांचा प्रतीकात्मक अर्थ तुम्हाला आकृती काढायची। त्या रेषा म्हणजे काय लिहा आधी, रेषांचे प्रकार, आणि ही रेषा आकृती काढायची, आणि ह्या प्रकारची ही रेषा ती आकृती, आणि त्याच्यातून कोणता अर्थ प्रतीत होतो ते सांगायचं आहे। चित्र म्हणजे काय ते सांगून विषयानुसार चित्राचे दोन प्रकार लिहा, ऑलरेडी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला लिहून। विषयानुसार आणि माध्यमानुसार चित्राचे प्रकार, तर तुम्हाला इथे ते प्रकार लिहायचे आहेत। या प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, चित्र म्हणजे काय आणि चित्राचे कोणतेही पाच प्रकार लिहा हे ज्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यातलं विषयानुसार जे मी दोन वर्गीकरण दिलं होतं, कुठला घटक वापरलेला आहे ते माध्यमानुसार आणि विषयानुसार, त्यातलं फक्त विषयानुसार जे आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया। तिसरा प्रश्न, शिल्पाचे विविध प्रकार सांगून कोणतेही दोन सविस्तर लिहा। हा प्रश्न सुद्धा बघा रिपीट झालेला आहे, शिल्प म्हणजे काय आणि शिल्पाचे विविध प्रकार। बांधकाम व्यावसायिक प्रवर्तक विकासकारी यांची माहिती लिहा। परत रिपीट, हे चार पेपर जे बघतोय आपण आतापर्यंत, मी सोडवून दाखवलेला, मागे दोन वाचलेले आणि ह्याच पुढचा, अशा सर्व पेपरमध्ये याविषयी माहिती आलेली आहे। म्हणजे प्रश्न आलेला आहे तर किती महत्वाचं आहे बांधकाम व्यवसायात काम करणारे हे व्यावसायिक घटक, ते तुमच्या लक्षात येईल। आता बघा इथे परत, कानविंदे यांच्या वास्तुकलेतून काय प्रतीत होते ते स्पष्ट करा। रिपीट, भारतीय संगीताचे प्रमुख तीन प्रकार। परत रिपीट, भारतीय संगीताचे तीन प्रकार। ठीक आहे, लयी लय म्हणजे काय ते सांगून लयीचे तीन प्रकार, मागे काय होतं आवर्तन म्हणजे काय सांगून लयीचे तीन प्रकार विचारलं होतं, तर इथे लय म्हणजे काय फक्त विचारले आणि पुढचा प्रश्न जसाच्या तसा आहे। म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हे प्रश्न परत परत रिपीट झालेले आहेत।
ठीक आहे, जे प्रश्न आतापर्यंत परीक्षेत आले तेवढेच अभ्यास करा, रात्रभरातनं तेवढ्याच रिव्हिजन करा, पॉइंट त्याचं प्रत्येकाचे लिहा आणि स्वतःच्या भाषेमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न, वाद्याचे वर्गीकरण स्पष्ट करा, ऑलरेडी सोडवून दिले आहे मी. नृत्यकलेची दोन अंगे कोणती त्याविषयी माहिती लिहा. प्रश्नाचं उत्तर सोडवून दिलं आहे, फक्त अंगे सांगितले आहेत, तर ते जे अंग आहेत त्याच्याविषयी आपण डोळे वगैरे किंवा हात ह्याच्याविषयी आपल्याला जी माहिती लिहायची आहे ते लिहायची. ते पाश्चिमात्य नृत्य प्रकाराची थोडक्यात माहिती द्या. आता आपण मागे बॅले या नृत्य प्रकाराबद्दल बघितलं होतं, तो एक पाश्चिमात्य नृत्य प्रकार आहे. त्या तुम्हाला फक्त माग काही प्रश्नांमध्ये एक पार्ट विचारला होता पाश्चिमात्य नृत्य प्रकाराचा, आणि इथे सर्व नृत्य प्रकार पाश्चिमात्य नृत्य प्रकार विचारलेले आहेत. तर त्यापैकी बॅले एक आहे, आणि पुस्तकातनं जेवढे प्रकार सांगितले त्यातले फक्त 2 ते 3 प्रकार घ्या आणि त्याची थोडक्यात माहिती लिहा. कर्नाटकी संगीतावर आधारित नृत्यशैलीचे वर्णन करा. जे संगीत आहे आपण बघितलं दक्षिण भारतीय संगीत, त्यातलं कर्नाटकी जे संगीत आहे त्याच्यावर आधारित नृत्यशैली, म्हणजे त्या संगीतावर आधारित नृत्य केलं जातं ती म्हणजे नृत्यशैली. ठीक आहे, भारताच्या नाट्यशास्त्रातील 3 नाट्यगृहे प्रकार स्पष्ट करा. मी मागे जे उत्तरपत्रिका सोडून दिलेली आहे त्याच्यामध्ये नाट्यगृहे ह्याचं किंवा रंगमंचाचे प्रकार सांगितलेले आहेत, तर त्याच्यामध्ये त्रिकोणाकृती मी तेव्हा पण सांगितलेले की याविषयी प्रश्न आलेले आहेत, तर तिथे त्रिकोणाकृती, परत आयताकृती आणि चौकोनाकृती जे नाट्यगृह आहेत त्याविषयी तुम्हाला मी सांगितले. त्रयस्थ वगैरे जे शब्द आहेत त्या नाट्यगृहाच्या प्रकारासाठी वापरलेले, त्यानुसार तुम्हाला त्याचं वर्गीकरण करायचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे जाऊया. बघा, मे 2019 प्रश्नपत्रिका. तर वैज्ञानिक पद्धतीमध्ये दिसून येणारे टप्पे लिहा. ह्या प्रश्नाचं उत्तर लिहून दिलेलं आहे मी, बरोबर आहे. ज्ञानमीमांसा हा घटक स्पष्ट करा. आपण जेव्हा नैतिक तत्वज्ञान बघितलेलं आहे आणि त्यातले घटक बघितले, त्याच्यामध्ये आपण बघितलं ज्ञानमीमांसा ही एक काय आहे, तत्वज्ञानाची शाखा आहे, त्याविषयी माहिती दिलेली आहे मी तुम्हाला, ती लिहायची आहे तुम्हाला. चित्र बघण्याची क्रिया कोणकोणत्या गोष्टींनी होते ते लिहा. आता हे आपल्याला जसं चित्र बघण्याची क्रिया कोणकोणत्या गोष्टीने होते, आपण डोळ्यांनी चित्र बघतो, अनुभवतो, आपल्या मनाला ते स्पर्श होतं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लिहायच्या. भारतीय कलांचा धर्मभावनेशी कसा संबंध आहे ते स्पष्ट करा. भारतीय ज्या कला आहेत त्याच्यामध्ये धर्माचं अभिव्यक्ती होत असते. तर जी काही कला आपण व्यक्त करतो, चित्रकला असू द्या, शिल्पकला असू द्यात, वास्तुकला, जसं वेरूळ अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये ह्याच्याविषयी, महादेवाविषयी तिथल्या ह्याच्याविषयी, परत तिथलं कैलास मंदिर, ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, धर्माचं प्रतीक आलेलं आहे किंवा त्याविषयीच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत. तर भारतीयमध्ये जेवढ्या भारतीय कलांचा धर्मभावनेशी कसा संबंध आहे तो तुम्हाला स्वतःच्या भाषेत लिहायचा आहे. याचं असं तुम्हाला स्पेसिफिक उत्तर मिळणार नाही, तर त्यासाठी पूर्ण तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर तुमचा सारांश जो येतो त्यानुसार उत्तर लिहायचे. स्वर म्हणजे काय आणि स्वराची प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट करा. या प्रश्नाचं स्वर म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, आणि स्वराचे प्रकार बघितले होते मागच्या मी सोडवून दिलेल्या ह्याच्यामध्ये, आणि इथं फक्त विचारले काय स्वराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. ठीक आहे, ती पुस्तकातनं वैशिष्ट्ये तुम्ही वाचून घ्या आणि लक्षात ठेवा विशेष म्हणजे, कारण ही आपण संगीताशी जास्त संबंध नसतो त्याच्या शास्त्रीय ज्ञानाशी, त्यामुळे लक्षात राहणं कठीण होतं. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. नृत्य आणि नृत्य यातील फरक विशद करा. चित्रकला आणि शिल्पकला एक कला व्यवहार आहे हे विधान स्पष्ट करा. मागे आपल्याला एक विचारलं होतं, हा शिल्पकला हा कला व्यवहार आहे, आणि इथं ॲड काय केलेलं आहे, चित्रकला आणि शिल्पकला हे कला व्यवहार आहे, म्हणजे प्रश्नांचं रिपिटेशन. प्रतिमा म्हणजे काय, प्रतिमेचे 2 प्रकार स्पष्ट करा किंवा विशद करा. ह्या प्रश्नांचं उत्तर ऑलरेडी मी लिहून दिलेलं आहे. भक्तिकला ही संज्ञा स्पष्ट करा. मागे विचारलं होतं भक्तिकला आणि लोककला यातला फरक. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एकच भक्तिकला हा कंटेंट वाचलात आणि लोककला, तर तिथे तुम्हाला लोककला ही संज्ञा स्पष्ट करा असाही प्रश्न येऊ शकतो, आणि इथे हा प्रश्न परत रिपीट झालेला आहे की भक्तिकला ही संज्ञा स्पष्ट करा. चिन्ह म्हणजे काय आणि चिन्हांचे प्रकार स्पष्ट करा. हा प्रश्न सुद्धा परत रिपीट झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी PDF दिलेलं आहे. ठीक आहे, तर तिथून तुम्ही लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. 3रा प्रश्न,
पाश्चिमात्य संगीत म्हणजे काय आणि पाश्चिमात्य संगीतांचे प्रकार थोडक्यात विशद करा हा प्रश्न परत रिपीट झालेला आहे. कथात्मक साहित्य प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. परत प्रश्न रिपीट. नाद ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा हा प्रश्न वेगळा आहे. अभिनयाची चार अंगे स्पष्ट करा. इथे अंगे विचारलेली आहेत अभिनयाची, बरोबर आहे, ती तुम्हाला लिहायची. कथककली नृत्य शैली म्हणजे काय ते स्पष्ट करा. कथक कथकली जे नृत्य प्रकार आहेत त्या कथककलीमध्ये त्याची वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. त्याच्यामध्ये रंग वगैरे कसं वापरला जातो, चेहऱ्याला लावलेला, त्याचं ड्रेसिंग कसं असतं, त्यातनं जशा महाभारतातल्या कथा कशा सांगितल्या जातात हे तुम्हाला इथं सांगायचं आहे, ठीक आहे. चौथा प्रश्न त्याच्यातला पहिला, दिग्दर्शकाची कार्य थोडक्यात लिहा. मागे काय विचारलं होतं, तुमच्या माहितीतले कोणतेही पाच दिग्दर्शक लिहा आणि दिग्दर्शकाची कार्य लिहा. आणि इथे डायरेक्ट काय आहे, दिग्दर्शकाची कार्य थोडक्यात स्पष्ट करा. परत प्रश्न रिपीट. भरताने सांगितलेल्या चार वृत्ती व त्यानुसार कोणतेही चार नृत्य. भरत हा जो हे आहे नाट्यशास्त्रज्ञ, त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नाट्याचे चार वृत्ती आणि नाट्य प्रकार सांगितलेले आहेत, त्याविषयी तुम्हाला ते लिहायचं आहे. चित्रपट ज्या तीन उपघटकांमुळे तयार होतो ते स्पष्ट करा. परत प्रश्न रिपीट आहे. संगीताचा चित्रपटातील वापर कसा महत्वाचा आहे विशद करा हा प्रश्न रिपीट आहे. तत्वज्ञानाचा आशय स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. लक्षात आलं म्हणजे तुम्हाला एवढ्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे किती प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत ते लक्षात येईल. आणि तेवढे घटक तुम्ही अभ्यासलात आणि पॉईंट वाईज नोट केलात तरी तुम्हाला ते फायद्याचं ठरणार आहे, ठीक आहे. आणि परीक्षेला जाण्यापूर्वी बसण्यापूर्वी एक वेळा ते पॉईंट सगळे फक्त नजरे खालून घाला, तुम्हाला स्पष्टीकरण आपोआप देता येईल. आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.